लोकशाहीच्या महाउत्सवातल्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान शांततेत. 91 जागांसाठी आज सरासरी 65% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज. राज्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या 7 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 56% मतदान झाल्याचं वृत्त. राज्यात गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 61% मतदान. कडक उन्हातही लोकशाहीच्या या उत्सव पर्वात मतदारांचा सहर्ष सहभाग. अनेक दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार. विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांज याला लंडनमधून अटक. असांजवर लैंगिक शोषणाचा आरोप. आणि वंचित शोषित बहुजन समाजाचे उद्धारकर्ते आणि स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. 17व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात सरासरी 65% मतदान झालं असून मतदान शांततेत पार पडलं. 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 91 जागांसाठी हे मतदान झालं. उत्तर प्रदेशातल्या 8 जागांसाठी आज सुमारे 60% मतदान झालं. महाराष्ट्रातल्या 7 जागांसाठी 56%, बिहारमधल्या 4 जागांसाठी सरासरी 50%, आंध्र प्रदेशातल्या सर्व 25 जागांसाठी सुमारे 68%, तर तेलंगणातल्या सर्व 17 जागांसाठी 61% मतदान झालं. ओदिशातल्या 4 जागांकरता सरासरी 66%, पश्चिम बंगालमधल्या 2 जागांसाठी 80% मतदान झाल्याचं वृत्त आहे. उत्तराखंडमधल्या 5 जागांसाठी आज मतदान झालं असून दुपारी 3 पर्यंत 46% मतदान झाल्याचा अंदाज आहे. जम्मू काश्मीरच्या 2 जागांसाठी आज सुमारे 46% मतदान झालं. अरुणाचल प्रदेशातल्या 2 जागांसाठी 58% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आसाममधल्या 5 जागांसाठी 68% मतदान झालं असून नागालँडमधल्या एकमेव जागेसाठी 73% मतदान झालं. मेघालयातल्या 2 जागांसाठी आज 65% मतदान झाल्याचा अंदाज आहे. मणिपूरमधल्या 1 जागेसाठी 80% मतदान झालं, तर मिझोराममधल्या एकमेव जागेसाठी 55% मतदान झाल्याचा अंदाज आहे. त्रिपुरातल्या 1 जागेसाठी सुमारे 81% मतदान झालं. सिक्कीममधल्या एकमेव जागेसाठी देखील आज मतदान झालं. इथं 55% मतदान झालं. लक्षद्वीपच्या एकमेव जागेसाठी आज मतदान झालं असून सरासरी 65% मतदान झाल्याचा अंदाज आहे. अंदमान निकोबार द्वीपसमूहातल्या एकमेव जागेसाठीही आज दुपारी 3 पर्यंत सुमारे 46% मतदान झालं. छत्तीसगडमध्ये 1 जागेसाठी 46% मतदान झाल्याचा अंदाज आहे. काही मतदान केंद्रांवर मतदानाची नियोजित वेळ संपल्यानंतरही मोठ्या रांगा असल्यानं या ठिकाणी मतदानाची वेळ वाढवण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या 7 मतदारसंघात आज मतदान झालं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या 7 मतदारसंघात सुमारे 56% मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, चारुलता टोकस, नाना पटोले यांच्यासह 116 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. नागपूर लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 53% मतदान झालं. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि युतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात मुख्य लढत होत आहे. बहुजन समाज पक्षाचे मोहम्मद जमालही इथून निवडणूक लढवत आहेत. 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नितीन गडकरी यांनी आज सकाळी नागपुरात कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहकुटुंब मतदान केलं. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सकाळी नागपुरात मतदान केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत
तसंच महासचिव भैयाजी जोशी यांनीही सकाळी लवकर मतदान केलं. काँग्रेस उमेदवार नाना पटोले, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनीही मतदान केलं. सकाळी सर्व मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी असल्याचं चित्र होतं. रामटेक लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 52% मतदान झालं. रामटेकमध्ये युतीचे कृपाल तुमाने आणि आघाडीचे किशोर गजभिये यांच्यात प्रमुख लढत असली तरी बसपा उमेदवारामुळे चुरस वाढली आहे. चंद्रपूरमध्ये लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 56% मतदान झालं. युतीचे हंसराज अहिर आणि काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांच्यात खरी चुरस अपेक्षित आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी आणि बसपा उमेदवारांचा मतदारांवर प्रभाव असल्यानं निकालाची उत्सुकताही वाढली आहे. भाजपा नेते हंसराज अहिर यांनी सकाळीच मतदान केलं. काँग्रेस उमेदवार सुरेश धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मतदान केलं. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 60% मतदान झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नाना पंचबुद्धे आणि शिवसेना भाजपा युतीचे सुनील मेंढे यांच्यात लढत होत आहे. गडचिरोली चिमूर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 61% मतदान झालं. या मतदारसंघात केवळ 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. युतीचे अशोक नेते तर आघाडीचे डॉ नामदेव उसेंडी यांच्याबरोबरच वंचित बहुजन आघाडीचे डॉ रमेशकुमार गजबे निवडणूक रिंगणात आहेत. ज्येष्ठ समाजसेवक महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉ अभय बंग आणि राणी बंग यांनी धानोरा तालुक्यातल्या चादगाव मतदान केंद्रांवर मतदान केलं. दुर्गम क्षेत्र असूनही मतदारांनी सकाळी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 54% मतदान झालं. युतीच्या भावना गवळी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे माणिकराव ठाकरे यांच्यात लढत होत आहे. बसपाचे अरुण किनवटकर किती मतदान घेणार यावर आघाडी आणि युतीच्या उमेदवारांचा विजय ठरणार आहे. माणिकराव ठाकरे आणि भावना गवळी यांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रहारच्या उमेदवार वैशाली येडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दारव्हा इथं मतदान केलं. वर्धा लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 55% मतदान झालं. काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकस यांनी तर युतीचे उमेदवार रामदास तडस यांनी मतदानाचा हक्क बजावला. वार्धक्याचा अडसर न जुमानता 100 वर्षांच्या वयोवृद्धांनाही मतदानाचा हक्क बजावला. नाशिक लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सय्यद पिंपरी इथं प्रचारसभा घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र सरकार नेहमीच उदासीन राहिलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमीभाव दुप्पट करण्याचं आश्वासन पाळलं नाही अशी पवार यांनी यावेळी टीका केली. स्वामीनाथन आयोगाचा साधा उल्लेखही भाजपाच्या जाहीरनाम्यात नाही असा आरोप त्यांनी केला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायच्या असतील तर आपल्या विचारांचा पंतप्रधान हवा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळीची निवडणूक राष्ट्रीय अस्मिता आणि विकासाची निवडणूक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अकोल्यातील भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. मोदी सरकार देशाला सुरक्षितता प्रदान करणारं सरकार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. देशातील गरिबी हटवण्याचं काम रालोआ सरकारनं केलं असून जनधन योजनेमुळे गेल्या 5 वर्षात लाभधारकांच्या खात्यात 80,000 कोटी रुपये दिले गेले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज बहुसंख्य कुटुंबांकडे स्वच्छतागृह असून देशाची वाटचाल स्वच्छ भारताकडे होत आहे. प्रधानमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 75,000 कोटी रुपये दिले जाणार असल्याचंही ते म्हणाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी गांधीनगर इथं प्रचारसभा घेतली. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले त्यामुळे गेल्या 5 वर्षात त्यांनी राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला असं पाटील यांनी सांगितलं. देशाच्या प्रगती आणि विकासासाठी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हेच मजबूत दावेदार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.
भाजपा शिवसेना महायुतीसोबत राज्यात सत्तेत असणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी आपली ताकद देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून भाजपा आणि विशेषतः भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. बीड इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मेटे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवत लोकसभेत शिवसंग्रामच्या मावळ्यांनी राष्ट्रवादीला साथ द्यावी असा आदेश दिला. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचं राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणूक जाहीर होताच मेटे यांनी राज्यात महायुतीसोबत मात्र बीडमध्ये भाजप विरोधात अशी भूमिका घेतली. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपा नेते मनोज सिन्हा यांनी भिवंडीत प्रचारसभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं प्रगती केली आहे अशी ग्वाही सिन्हा यांनी दिली. राहुल गांधी यांनी गरीब कुटुंबांना वर्षाला 72,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. ते पैसे कुठून आणणार आहेत असा सवालही त्यांनी यावेळी केला. देशाचा आणि सैन्याचा अभिमान सर्वांनाच आहे, मात्र भाजपाकडे निवडणूक प्रचारासाठी कोणताच मुद्दा नसल्यानं सैन्याच्या शौर्यावर भाजपा मतांचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत केला. निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचं भाजपाकडून वारंवार उल्लंघन होत असल्याचंही ते म्हणाले. आपत्ती निवारणावर आचारसंहितेचं बंधन नाही असं सांगून दुष्काळ जाहीर करूनही राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची टीका पाटील यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहार आणि आसाम राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतल्या. आसाममधल्या सिलचर इथं प्रचारसभेत बोलताना आसाममधील जनता भाजपासोबत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. नागरिकत्व सुधारणा कायद्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले. काँग्रेसचं वोट बँक राजकारण आसाममध्ये अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. या भागाच्या विकासासाठी तुमचं मत मला आणखी बळ देईल असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ब्रह्मपुत्रा नदीवर 5 नवे पूल उभारले जात आहेत. एम्स तसंच तेलशुद्धीकरण कारखाने आसाममध्ये निर्माण केले जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडला. चौकीदार आपल्या इराद्यांवर ठाम आहे. काँग्रेस पक्षानं भ्रष्टाचाराला शिष्टाचार ठरवल्याची जोरदार टीका त्यांनी केली. बिहारमधल्या भागलपूर इथल्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधानांनी दहशतवादी आणि नक्षलवाद्यांशी सामना करण्यासाठी जवानांना पूर्ण मुभा देण्याची राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची भूमिका अधोरेखित केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली आरक्षण कोट्याची पद्धत मजबूत करण्यासाठी सरकारचे सर्व प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले. विरोधक मात्र रालोआ पुन्हा सत्तेत आल्यास आरक्षणच संपुष्टात येईल अशी आवई उठवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांज याला आज लंडनमध्ये अटक करण्यात आली. असांजनं गेली 7 वर्ष इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता, मात्र आज इक्वेडोरनं असांज याला दिलेला आश्रय काढून घेतल्याचं जाहीर केलं. त्यानंतर स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी त्याला अटक केली. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली स्वीडनला असांज हवा होता. प्रत्यार्पण टाळण्यासाठी त्यानं इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता. अमेरिकेसह इतर देशांची गोपनीय राजकीय आणि लष्करी कागदपत्र उघड करून असांजनं देश जगभरात खळबळ उडून दिली होती. वंचित शोषित बहुजन समाजाचे उद्धारकर्ते आणि स्त्रियांना सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा देणारे महान समाजसुधारक शेतकऱ्यांचे कैवारी क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. देशाच्या दबलेल्या आवाजात हुंकार भरणाऱ्या या युगप्रवर्तकास विनम्र अभिवादन. गेले वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातली विषमता दूर करून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी 1848 साली पुणे इथल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतातली मुलींची हीच स्वतंत्र अशी पहिली शाळा. यांची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. सामाजिक सुधारणेच्या अनुषंगानं फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या माध्यमातून समाजातल्या गुलामगिरी तसंच कालबाह्य रूढी परंपरा याविरोधात त्यांनी आवाज उठवला.
तरुण विधवांचा प्रश्न सोडवण्याकरता सुधारकांनी सुरू केलेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीला फुले यांचा पाठिंबा होता. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून त्यात स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय त्यांनी केली. समाजातला जातीभेद, बहुजन समाजाचं अज्ञान पाहून अशी विषम सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते आयुष्यभर झटले. शेतकऱ्यांचा असूड, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा त्यांचा साहित्य संग्रह आहे. समाजातली विषमता दूर व्हावी यासाठी आयुष्यभर झटलेल्या या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाद्वारे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात ज्योतिबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे तसंच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यातल्या फुलेवाडा इथं नागरिकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. बुलडाणा इथं ढोल ताशांच्या निनादात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जयघोष करत अभिवादन यात्रा काढण्यात आली. लेझिम पथकानं विविध प्रात्यक्षिकं सादर केली. शालेय विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. यावेळी संविधान दिंडीही काढण्यात आली. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा, बेटी बचाव, बेटी पढाव हा संदेशही या शोभायात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात विविध पक्ष संघटनांनी एकत्र येऊन महात्मा फुले यांना अभिवादन केलं. शहरातल्या ऐतिहासिक बिंदू चौकात महात्मा फुले यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह विविध पक्षांच्या सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकशाहीच्या महाउत्सवातल्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान शांततेत. 91 जागांसाठी या सरासरी 65% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज. राज्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या 7 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 56% मतदान झाल्याचं वृत्त. राज्यात गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 61% मतदान. कडक उन्हातही लोकशाहीच्या या उत्सव पर्वात मतदारांचा सहर्ष सहभाग. अनेक दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार. विकिलीक्सचा संस्थापक जुलियन असांज याला लंडनमधून अटक. असांजवर लैंगिक शोषणाचा आरोप. आणि वंचित शोषित बहुजन समाजाचे उद्धारकर्ते आणि स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. देशात स्त्री पुरुष समानता, जातीविरहित समाजरचना, शेतीचं आधुनिकीकरण, स्वदेशी अर्थकारण आदी पुरोगामी विचारांचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती. आजच्या आधुनिक समाजाच्या रचनेसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. अनाथ मुलं, स्त्रिया, शेतकरी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी विपुल लेखन तर केलंच, त्याचबरोबर यासाठी विविधांगी सामाजिक कार्यही त्यांनी केलं. आजही महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार मार्गदर्शक आहेत. अशा युगप्रवर्तकाचं जयंतीदिनी स्मरण व्हावं यासाठी प्राध्यापक अभिनया रमेश यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.